नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही बघत नसतील तर नक्की आता आपल्या चॅनलला भेट द्या. व्हिडिओ आवडते लाईक करा. व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिली ती तुम्हाला चांगली वाईट वाटली त्याची काय तुमची प्रतिक्रिया आहे ती तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला बघता येतील. तर आज तारीख आहे किती, आज 29, तर आज तारीख आहे 29 एप्रिल 2024. तर आज आपल्या बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी तुळजापूरहून काही शेतकरी इथं आलेत. तर आज आपण त्यांच्याकडून तुमची ओळख सांगा. हे पांडुरंग कुंडलिक सावंत, संगमनेर, तालुका बार्शी. या गावातून यांचे युट्यूबवर माहिती बघितली आणि आपली एक बाग लावायची इच्छा आहे आपल्याला, त्यासाठी आम्ही इथल्या यांच्या नर्सरीला भेट देण्यासाठी इथं आलेलो. बार्शी गाव आहे. हा, बार्शी तालुका आहे मला. हा, संगमनेर गाव. संगमनेर गाव बार्शी तालुका. हा, तुळजापूरच्या जवळ येते. तुळजापूरच्या जवळ येते. ओके, तर इथं तुम्ही आला, इथला रेफरन्स तुम्हाला कसा मिळाला, कुठून? एकदम तुमचं हे आहे ते आम्हाला युट्यूबवर तुमचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटला. युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही बघितले होते. युट्यूबचे. मग तुम्हाला आता आंबा लागवड करायची आहे. करायची. किती लागवड करायची? आम्हाला 1 हेक्टरची लागवड करायची. 1 हेक्टरची लागवड करायची. तर आज ते आपल्याकडे नवीन लागवडीच्या संदर्भात आपल्याकडे भेटायला आलेत. तर तुम्ही इथं आल्यानंतर काय काय बघितलं? इथं तुमचे लागण्याची पद्धत, पहिले सुरुवाती आमचे तुमचे नर्सरी बघितली, रोपापासून सुरुवात केली तुमची. रोपाची पद्धत म्हणजे ते साईज त्याची, परत ते लागण्याची पद्धत, लागण किती अंतरावर असावी, काय असावी, किंवा त्याची छाटणी कशी असावी, ही सगळी पुरेपूर माहिती तुमच्या याच्याद्वारे घेतली तुमच्यापासून. छाटणी करताना ब्रँचेस किती असाव्या, कुठून करावी, या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून आम्हाला बघायला भेटले. तर मग अशी आपण घरच्या प्लॉटवर पण तुम्हाला तिथं मी छाटणी केली, दाखवली तिथे, वेळेने दाखवली. त्यानंतर आता पण आपण दाखवलं इकडे, जरा आता पण आपण त्यांना 2-3 झाडं त्यांना इथं छाटणून दाखवली. छाटणी करताना काय चुका होतात किंवा जे इतर छाटणी करणारे लोक असतील ते कसे करतात आणि ऍक्च्युली कशी छाटणी व्हायला पाहिजे तुम्हाला इथं मी फरक दाखवला, प्रॅक्टिकली करून दाखवलं. त्यानंतर अजून तुम्हाला काय काय माहिती मिळाली, म्हणजे आज तुम्ही जवळ 125-150 किलोमीटर अंतरावर टू व्हीलरवर एवढा उन्हात आलाय, तुमच्याकडून आम्हाला बरीच माहिती बघायला भेटली की लागण्याची पद्धतीपासून छाटणी पासून पूर्ण आहे माहिती तुम्ही आम्हाला सांगितलेली. लागणीपासून तिच्यापर्यंत रानाची मशागत, पूर्व मशागतीपासून कसं करायचं, काय करायचं, ह्या गोष्टी सांगितलं. म्हणजे त्यांना सांगितलं लागवडीची पद्धत कशी लागवायची, खड्डे काढायचे आपलं चालू होतं, मग खड्डे काढले तर काय होईल किंवा जर मारली तर काय होईल, मग जर मारली कशी मारायची आपण प्रॅक्टिकल केलं, त्यांना तुम्ही व्हिडिओ पण दाखवला आणि सांगितलं कशी करायची. त्यानंतर अजून काय माहिती मिळाली तुम्हाला? सगळ्यात हे व्हरायटी नवीन तुम्ही आता नवीन आपल्याला ज्या 27 व्हरायटी लावलेत ते व्हरायटी बघितली, त्या व्हरायटी लागलेली फळं पण तुम्ही बघितली. त्यानंतर जे आपण मल्चिंग करतो, मुसाच्या पात्राचं मल्चिंग करतो, ते मल्चिंगचा पण तुम्ही फायदा सांगितला, काय फायदा आहे त्याचा, काय नाही, हा तुमचं काय म्हणणं? बर, तर आज तुम्ही एवढं लांबून इथं आलाय, तर इथं आल्यासारखं तुम्हाला वाटलं का बाबा आपलं हेरपड फुकट गेला? मनाला समाधान वाटलं की आपण जे करायचं असं अवश्य भेट दिली पाहिजे कोणी. ज्या शेतकऱ्याला वाटतं आपल्याला ही बाग करायची आहे त्यांनी येऊन अवश्य यांना भेट द्यावी, त्यातनं काहीतरी माहिती मिळेल. कारण आम्हाला यातल्या बऱ्याच माहिती नव्हती, आम्ही फक्त युट्यूबवर बघत होतो, पण इथं आल्यावर प्रत्यक्षात माहिती झाली की खरं काय असतं ते. आणि आपण जे युट्यूबवर दाखवतो आणि इथं ऐकत काय तुम्हाला फरक जाणवला का? भरपूर फरक जाणवला. प्रात्यक्षिक इथं येऊन बघणं आणि युट्यूबवर बघणं फरक पडतो. कारण की जे छाटणीची माहिती आहे युट्यूबवर बघणे किंवा प्रॅक्टिकल नुसतं ऐकणे आणि बघणे खूप फरक पडतो. ज्यावेळेस ऍक्च्युली आपण करायला जातो त्यावेळेस त्यातल्या खऱ्या गोष्टी आपल्याला समोर लक्षात येतील. तर आज तुम्ही आपल्या विश्वास दाखवून एवढं लांबून इथं आला आणि तुम्ही जे काय पुढे नवीन लागवड करणार आहात त्यासाठी आमच्या तुमच्या शुभेच्छा. धन्यवाद.